हाय फ्रेंड्स, मी सागर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर जसं मी मेन्शन केलं होतं की आपण प्रामुख्याने कोकणातली पर्यटन स्थळं प्रमोट करायचं ट्राय करू आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आपण अशाच एका ठिकाणी आज आलेलो, एक ज्या ठिकाणाला एक निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे आणि सेम टाईम जे आध्यात्मिक ज्याची ख्याती आहे असं एक हे तीर्थक्षेत्र आहे. तर आपण इथे पोहोचलेलो आहोत आज श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे. तर मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे इथले आजूबाजूचे परिसर आणि आपण इथे कसे पोहोचलो ते सगळं दाखवणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा विशाल असा पसरलेला समुद्र, खरंच खूप रौद्र आहे आणि खरंच खूप ह्याचं स्वरूप खूप मोठं आहे. तर हे जे ठिकाण आहे हरिहरेश्वर, हे महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आणि हे जे भारतातली जी मुख्य तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यामधलं एक हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. तर इथे नक्की या आणि आलात तर हे नक्की व्हिजिट करा आणि हा खूप रेकमेंडेड स्पॉट आहे, तर इथे येऊन नक्कीच बघा. तर मी तुम्हाला दाखवतो या इथे खाली यायला कमीत कमी तुम्हाला 100 ते 150 पायऱ्या खाली उतरून यावं लागतं. तर तो मार्ग पण मी तुम्हाला दाखवतो आणि तिकडून मी खाली कसा उतरत आलो ते पण तुम्हाला दाखवतो. प्लस इथे काही इंटरेस्टिंग जे आहेत दगडांचे स्ट्रक्चर फॉर्मेशन्स, ते पाण्यामुळे आणि पाण्याच्या लाटेमुळे जे निर्माण झालेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर बघत राहा शेवटपर्यंत आणि मग मी तुम्हाला सगळ्या आजूबाजूचा परिसर आणि ते कसे पोहोचाल याची माहिती पण तुम्हाला देत राहतो. फ्रेंड्स, मी थोड्या वेळापूर्वी जे मेन्शन केलं होतं दगडाची फॉर्मेशन्स, तर तुम्ही बघू शकता केवढा मोठा दगड इथे महा काय ज्याला बोलू शकतो आपण एवढा मोठा असा दगड इथे. मला वाटत नाही की कॅमेरा जस्टिस करत असेल किंवा तुम्हाला याची व्याप्ती कळत असेल कॅमेरामधून. तुम्ही बघू शकता केवढा मोठा दगड आहे आणि हा एवढा मोठा दगड फक्त लाटा आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळे असं झाला आहे. आणि जर तुम्ही ते ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जवळून दाखवतो ते स्ट्रक्चर पण, तर तुम्ही ते बघाल तर खरंच खूप म्हणजे कसं काय झालं असेल मला पण एक प्रश्न पडला आहे. खूप एकदम डिझाईन आणि त्याची जी आहे काटकसरी ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित आणि खूप मस्त अशी आहे. तर तुम्हाला मी ते जवळून दाखवतो रेअर कॅमेरात, तर बघत राहा. तर अशा ठिकाणी आलं ना, नावच सागर आहे तर समुद्राची अटॅचमेंट तर होणारच. तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये मॅक्सिमम समुद्र बघितलं असेल, पण खरंच अशा ठिकाणी आलं की आपण निसर्गासमोर किती छोटं त्याचा याची जाणीव लागते आपल्याला. तर मी आता जो खाली येण्याचा जो मार्ग होता तो पण उतरून आलो, खरंच खूप असम होता. म्हणजे मी असं बघितलं आहे असा मार्ग, मी पावना लेकला गेलो होतो त्यावेळी असा मार्ग बघितला आहे, पण ह्याच्यात जे असं काही अविस्मरणीय किंवा असं काही जादूही असं काही होतं की खरंच असं म्हणजे जॉ स्ट्रक ज्याला बोलतात की मी 2 मिनटं बघतच राहिलो. म्हणजे मी तरी फोटोमध्ये बघितलं होतं पण जे प्रत्यक्षात बघितलं ते खरंच खूप विस्मयकारक होतं आणि खूप धमाल होतं. तर तेच मी म्हणत होतो की निसर्गासमोर आपण किती छोटे आणि निसर्गाशी नातं हे प्रत्येकाने ठेवायलाच पाहिजे. तर म्हणूनच आपला हा ब्लॉगच्या मार्फत निसर्ग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. आणि जे कोकण आहे, कोकणची जी ब्युटी आहे, निसर्ग सौंदर्य ते अख्ख्या महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण जगभर पसरवण्याचा एक प्रयत्न माझ्यातर्फे
या प्रयत्नाला तुमची साथ लागू दे आणि आपलं जे कोकण आहे, कोकणातली जी संस्कृती आहे ती पूर्ण देशभर पसरू दे. तर हीच एक विनंती, तर लाईक करा आणि शेअर करा आपलं चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल. कोसाची प्रदक्षिणा फायनली पूर्ण झालेली आपली. एक खरंच मोठी टास्क होती, कारण एवढं पाणी आणि एवढा समुद्र, फुल उफान उफान असा समुद्र व्हावं असं पाणी लिटरली अंगावर उडत होतं. तर खरंच खूप डिफिकल्ट वाटलं असं ते तिथपासून असं प्रदक्षिणा पूर्ण करायला, पण शेवटी पूर्ण झालेली आहे. आणि बघता तुम्ही आता इथून जे आपण आलो, तर हा एवढा इथून वरतून असा पूर्ण वळसा घालून आपण इथून खालून आपण इथे खाली उतरलो. आणि इथून हा जो आहे इथे दिसतं तुम्हाला, हा आहे हरिहरेश्वर बीच. तर आता थोड्याच वेळात आपण तिकडे पोचू आणि तिथून मग आता हे जे तिथे दिसतंय, तिथे कालभैरव मंदिराला परत जाण्याकरता रस्ता आहे. तर तिथून आपण आपली जी कोसाची प्रदक्षिणा आहे ती आपण पूर्ण करू आणि मग नंतर मी तुमचे तुम्हाला पुढचे जे डिटेल्स आहेत त्याची सगळी माहिती आपल्या चॅनलवर देतो. तर बघत राहा आणि सबस्क्राईब करा चॅनल. तर फ्रेंड्स, झालेली आपली प्रदक्षिणा पूर्ण आणि आपण आलेलो ते जे कालभैरव मंदिर आहे त्याच्या परिसरात आपण परत एकदा आलेलो. पण इथे एक सुंदर असा एक काइंड ऑफ वॉच टॉवर किंवा असं मस्त तसं कट्टा असं बांधलेलं आहे बघा, जिथून खूप मस्तपणे आरामशीरपणे आपण समुद्राचं जे दृश्य आहे ते बघू शकतो. तर इथे येण्याचं एक रिझन असं की बऱ्याच वेळ मी ऐकलो होतं आणि बघितलं होतं हरिहरेश्वरबद्दल, आणि स्पेशली जो मी तुम्हाला मार्ग दाखवला खाली उतरताना त्याला म्हणतात गणेश गल्ली असं त्याला म्हणतात. तर तो मार्ग मी फोटोमध्ये बघितला होता आणि खरंच खूप अट्रॅक्शन निर्माण झालं होतं त्याच्याबद्दल, कसा असेल आणि एवढा जो व्ह्यू दिसतो आहे तो प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यात किती मजा आहे. तर म्हणून हा सगळा खटाडोप होता. तर इथे आलो आणि तो बघितला तर खरंच पैसा वसूल स्पॉट होता आणि मजा आली खाली उतरताना. खूप एक रिस्क नाही म्हणता येणार पण थ्रिल जरूर होता, कारण समुद्र खूप उफाळलेला होता आणि खूप मजा आली. तर मग रिझन त्याचं तेच होतं की इथे येण्याचं कसं याल याबद्दल यूट्यूबवर काही जास्त अवेलेबल नव्हतं की एक्झॅक्टली कसं पोचाल. जर तुमच्याकडे बाईक किंवा कार एखादं तुमचा पर्सनल ट्रान्सपोर्ट नसेल तर या ठिकाणी कसं आलं याबद्दल व्यवस्थित माहिती अशी यूट्यूबवर नव्हती. म्हणून ठरवलं की इथे यावं आणि आपल्या सबस्क्रायबरना हा जो परिसर आहे, हे जे क्षेत्र आहे, म्हणजे आध्यात्मिक आणि तितकंच ॲडव्हेंचरस, म्हणजे दोन्ही जिथे दोन्ही याचा मेळ इथे आहे त्याची माहिती आपल्या व्यूअर्सना द्यावी म्हणून इथे आलेलो आहे. तर आता जो व्लॉग जेव्हा संपेल त्यावेळी मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईन की मी इथे कसा पोचलो. आणि तुम्ही मुंबईवरून जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा एक बजेट बॅकपॅक हा जो आपला कन्सेप्ट आहे चॅनलचा ते घेऊन जर तुम्हाला इथे पोचायचं असेल तर तुम्ही कसं पोचाल याची इत्यंभूत माहिती तुम्हाला मी व्लॉगच्या शेवटी देईन. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मध्येच स्किप करू नका आणि बघत राहा शेवट. पोचलेलो आपण हरिहरेश्वर बीचवर. बघता तुम्ही माझ्या मागे हरिहरेश्वर बीच. जसं मी म्हटलं नावातच सागर आहे, तर बीचपासून येण्यापासून कोण रोखू नाही शकत आणि हे बीच नेहमीच मला अट्रॅक्ट करत असतं. आणि जेव्हाही तुम्हाला असा हा एखादा खूप सुंदर आणि क्लीन, बघता तुम्ही माझ्या मागे खूप क्लीन असा बीच आहे, जास्त पर्यटक नाही असा बीच तुम्हाला दिसतो, त्यावेळी खरंच खूप धमाल येतो. वेगळीच मस्ती आणि वेगळीच मजा असते असं हे सगळं वातावरण बघतात. बघा तुम्ही हा बीच. आणि स्पेशली जर तुम्हाला तिथे दिसत असेल कॉर्नरला, तर तो स्पॉट खरंच खूप मस्त वाटतोय. तर खरंच जितकं ऐकलं होतं हरिहरेश्वरबद्दल किंवा जितकं फोटोज व्लॉग बघितलं होते त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. आणि नक्की प्लॅन करा इथे ट्रिप. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो कसं याल इथे, तर बघत राहा. हां, आय नो मी बऱ्याच वेळापासून बोलतो की कसं यायचं मी सांगतो तुम्हाला. तर आता जास्त तुमची उत्सुकता ताणत नाही, तर सांगूनच सांगतो कसं पोहोचाल तुम्ही इथे. तर इथे तुम्ही पोहोचू शकता मुंबई सेंट्रल डेपोवरून जर तुम्ही एसटी पकडू शकता, आणि ती एसटी तुम्हाला डायरेक्ट हरिहरेश्वर इथे सोडू शकते. जर तुम्हाला एसटीचा ऑप्शन नसेल हवा तर तुम्ही ट्रेनने येऊ शकता. माणगाव असं हे सगळ्यात जवळचं स्टेशन आहे इथे हरिहरेश्वरला येण्यासाठी. तर माणगाववरून साधारण 1-2 तासाच्या अंतरावर हरिहरेश्वर आहे. तर तिथून तुम्हाला ज्या एसटी आहेत त्या मिळू शकतील किंवा ज्या प्रायव्हेट रिक्षा वगैरे आहेत त्या तुम्हाला मिळू शकतील. तर तसं तुम्ही येऊ शकता ड्राईव्ह जर तुम्हाला बाईक राईड. अरे हां, ऑल सगळ्या बायकर्ससाठी गुड, खरंच खूप मस्त स्पॉट आहे.
जर तुम्ही एखादा स्पॉट प्लॅन करत असाल मॉन्सून ड्राईव्हसाठी तर हा स्पॉट नक्की प्लॅन करा, कारण तुम्ही जर येताना जर तुम्हाला जो व्ह्यू दिसेल, एका साईडला पूर्ण डोंगर आणि एका साईडला पूर्ण पसरलेला समुद्र, हा जो व्ह्यू जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर ही बाईक राईड नक्की करा. आय थिंक मी एवढं ऐकलं की तामिणी घाट जो रस्ता आहे त्या रस्त्यावर इथे येता येतं. तर आता मी तुम्हाला सांगतो मी इथे कसा बसलो. ॲज युज्युअल माझे सगळे प्लॅन एकदम अनप्लॅन असतात, तर काहीच प्लॅन नव्हतं, ट्रेनचे तिकीट्स अवेलेबल नव्हते. तर मग रात्री उठलो, बॅग पॅक केली आणि निघालो सरळ आलो पनवेलला. पनवेलवरून माणगावची जी एसटी आहे ती पकडली, त्याच्यानंतर माणगावला पोचल्यावर मला इथे हरिहरेश्वरला येण्यासाठी बस मिळाली, पण ती बस होती श्रीवर्धनची. तर ती श्रीवर्धनची बस मला एक कसोली म्हणून एक कसोली फाटा असं, आय एम नॉट शुअर अबाउट द नेम, बट त्या फाट्यावर मला असं सोडलं. तिकडे त्या एका टर्न आहेत, तिथे दोन असे टर्न जातात, तिकडे उतरून मग मी इथे आलो. आणि तिकडून तुम्हाला एक रिक्षा मिळते ज्या शेअर रिक्षा आहेत, त्या साधारणपणे तुमच्याकडून 30 रुपये घेतात हरिहरेश्वर मंदिर इथे येण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पोहोचू शकता. आणि जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की प्लॅन स्पॉट प्लॅन करा, आणि पावसाळ्यात तर एक नंबर स्पॉट आहे, तर नक्की प्लॅन करा हा स्पॉट येणार असाल तर. पण एकच तुम्हाला सांगू इच्छितो पावसाळ्याबद्दल, की जो तुम्ही मागचा मार्ग बघितला गणेश गल्लीचा, जो खाली उतरून प्रदक्षिणा कोसेचा, कोसेची जी प्रदक्षिणा होती, तो मार्ग पावसाळ्यात बंद होतो. तर तुम्ही आलात पावसाळ्यात तर तुमचा थोडासा हिरमोड होण्याची शक्यता आहे, कारण ऑब्व्हियसली पाणी खूप आहे आणि हा समुद्र तितकासा असा सेफ नाही आहे, खूप धोकादायक असा समुद्र आहे आणि जिथे तिथे असे ते इशारे पण लावलेले आहेत. तर म्हणून पावसाळ्यात हे बंद असतं, तर तरी पण तुम्ही जर इथे येऊन ही बाकी बीच आणि जर मंदिर बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता. तर नक्की प्लॅन करा आणि मला सांगा व्लॉग कसा वाटला. खूप मेहनत लागली या व्लॉगमध्ये, मला माहिती मी कसं ट्रॅव्हल केलं, उठपटांग कसं पण कुठून पण कसं ट्रॅव्हल केलं, तर मला नक्की सांगा कसा वाटला व्लॉग. आणि जर आवडत असतील आपले व्लॉग जे येत आहेत तर त्याला नक्की सबस्क्राईब करा, आणि तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या फीडबॅकच्या थ्रू मला नक्की कळवा की कसा वाटतोय तुम्हाला हा व्लॉग, हा हरिहरेश्वरचा समुद्र किनारा. काय म्हणताय, आवडला की नाही व्लॉग, केलेली मेहनत रंग ला रही की नाही? तर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांपर्यंत पोचू द्या. आपलं जे कोकणातलं सृष्टी सौंदर्य ते इतरांपर्यंतही पोचू द्या आणि त्यांना कळू द्या की कोकण किती विविधतेने आणि किती निसर्गाने नटलेलं असेल. तर बघत राहा, आणि तुम्हाला चॅनल आवडत असेल, ब्लॉग आवडत असेल, कंटेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे खाली तुम्हाला चॅनलच्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसेल, ते प्रेस करा. आणि त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन पण असेल तर तो पण प्रेस करा, जेणेकरून आता मी जे पुढचे ब्लॉग टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर पुढचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, रायगडपासून कोल्हापूरपर्यंत. ते म्हणजे तुम्ही अनुभवू शकता की रायगड, कोकणची एक साईड, कोकणचा फिश, ते कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्ता, हे सगळे ब्लॉग आता आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर ते बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत आय एम सागर सायनिंग ऑफ, म्हणजे तोपर्यंत लिव्ह लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर.